बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील आरोपी गुरनैर सिंगला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दुसऱ्या आरोपीची वय ठरवणारी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे कोर्टाचे आदेश. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार, वयाचा मुद्दा गांभीर्यानं घेत कोर्टाकडून आरोपीची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याच्या सूचना, तर टेस्ट नंतर आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करणार. बाबा सिद्दीकी हत्येची बिष्णोई गँगनं घेतली जबाबदारी, सोशल मीडियावर कथित पोस्ट करत जबाबदारी स्वीकारल्याची माहिती, तर सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा दावा. सिद्दीकींच्या हत्येचं पंजाबच्या जेलमध्ये झालं होतं प्लॅनिंग, 2.5 लाखांमध्ये झाला होता सिद्दीकींच्या हत्येचा व्यवहार, तर चौघे प्रत्येकी 50,000 रुपये घेणार होते वाटून. सिद्दीकींवर गोळीबार करणारे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्यानं खोली घेऊन राहत होते. 4 जणांनी मिळून बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी घेतली होती, सूत्रांची माझाला माहिती. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी आरोपी शिवानंद पनवेलमध्ये दिसल्याचं समोर, पनवेलहून एक्सप्रेसनं आरोपी राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय. अनेक दिवसांपासून पाळत ठेवून बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा संशय, हल्लेखोर हल्ला करण्यासाठी रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवानंदचा शोध सुरू, अटकेत असलेला आरोपी धर्मराज आणि शिवानंद हे दोघेही उत्तर प्रदेशच्या गंडारा गावातले रहिवासी, दोघेही बऱ्याच काळापासून मुंबई आणि पुण्यात वास्तव्यात असल्याची माहिती समोर. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षेत वाढ, सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला. लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार या गुंडांच्या टोळीवर एनआयएची कारवाई, एनआयएचं लॉरेन्स बिष्णोई विरोधात आरोपपत्र दाखल, आरोपपत्रात लॉरेन्स बिष्णोई टोळीची दाऊद इब्राहिमशी तुलना. मरीन लाईन्स दफनभूमीत बाबा सिद्दीकींवर अंत्यसंस्कार होणार, सिद्दीकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. बाबा सिद्दीकींवर झालेल्या हल्ल्यातून जिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, खेरवाडी जवळच्या कार्यालयात असताना जिशान यांना फोन आल्यानं ते निघून गेले, त्यानंतर 5 मिनिटात बाबा सिद्दीकींवर हल्ला झाला. घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येणार, अजित पवारांची माहिती. मध्यरात्री 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलावती रुग्णालयात, बाबा सिद्दीकींची झालेली हत्या अतिशय दुर्दैवी झालेल्या घटनेसंदर्भात आरोपींवर कठोर कारवाई करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोलिसांना निर्देश. बाबा सिद्दीकींची हत्या दुर्दैवी, तपास सुरू असल्यानं लगेच बोलणं योग्य नाही, बाबा सिद्दीकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी, सिद्दीकींच्या हत्येवर शरद पवारांची प्रतिक्रिया, तर केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या, पवारांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.